हाँ मैं कर तो फोन। ललिता से फोन होता, मुलांना बोलायचं आहे तुझ्याशी, फोन करते ना। देखी हाँ ललित, हाँ बोल। अगं अथर्वला बोलायचं होतं मला वाटतं। अथर्व हाँ बोल बाळा। हो मी आणि बाबा हॉस्पिटलमध्ये आहोत, मोनिका बहिणीला बाळ होणार आहे की नाही। हाँ अथर्व ओरडू नकोस। हो बरं आई, लली मावशी उद्या तुम्हाला शाळेत सोडेल। हो बाबाच घ्यायला येतील संध्याकाळी। ठीक आहे, आणि भांडू नका दोघं, शाण्या मुलांसारखे वागा। ओके चल बाय। आणि लली मावशीला सांग काही लागलं तर। धन्यवाद, याची नितांत गरज होती। आपण? मी सलील पंडित। अच्छा, मग तुम्ही इथे कसे काय? मी मानसीच्या आजी आजोबांबरोबर आलो। येस येस, एक सेकंड, कम इन। अत्या, हॅलो। हो हो मी बघून आले तिला आताच। सारिका, डॉक्टर नेनेंना फोन लाव, नाही मला त्यांच्याशी कन्सल्ट करायचं। आत्ताच सगळे घरी गेले। बरं झालं, मी तुला अगदी तेच सांगणार होते की सगळ्यांना घरी पाठव। कारण काय होतं माहितीये ना, अशा वेळेस बाकी सगळेजण इतके क्युरियस असतात की आपण काय करतो, आणि आत्ता आपल्याला देखील स्पेस हवी आहे ना। हो पण मोनिकाचे आजी आजोबा इथेच थांबले। त्यांनाही तू का थांबून घेतलंस? पण नाही, मी त्यांना म्हणालो होतो की तुम्ही गेलात तरी चालेल, पण ते ऐकायलाच तयार नव्हते। मग मी त्यांना परवानगी दिली इथे थांबायची, कारण कसं तसंही जर त्यांना घरी पाठवलं तर ते एकटेच असतील, आणि मग मनात नको नको ते विचार येतात, शंका येतात, आणि त्या काळजीने जर त्यांची तब्येत आणखीच खालवली तर परत सिच्युएशन जास्तच कॉम्प्लिकेटेड होईल। सो मी त्यांना थांबायला सांगितलं। पण ते पण जास्त क्युरियसच असतात, आणि ते जर घाबरलेले असले तर त्याचंही बर्डन आपल्यावरच येतं ना। हो तुझं बरोबर आहे, पण त्यांचं इमोशनल इंटरफरन्स काही नसेल याची मी काळजी घेईन। मानसीला सांग त्यांचीच इथेच कुठेतरी व्यवस्था कर। मग चल मानसीला सांगतो। बर, आणि हे सगळं झाल्यानंतर मला येऊन भेट। एक 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 मिनिट। हॅलो, हां सारिका, डॉक्टर नेनेंचा नंबर कनेक्ट झालाय का? नाही तो होत नसेल तर त्यांच्या हॉस्पिटलचा नंबर शोध। नाही मला, आय वॉन्ट टू टॉक टू हिम। हां विक्रांत,
एक प्रश्न विचारायचा राहिलाय मनात. विचार ना. त्या दिवशी कोर्टात तुझी बाजू ऐकून घेतल्यानंतर मोनिका पडली, म्हणजे आधी की नंतर? त्या तिने तिची बाजू मांडली होती आणि मी माझी बाजू मांडत होतो आणि ती मांडत असतानाच ती पडली. अच्छा, म्हणजे डिसिजन पेंडिंगच राहिला. तर आत्या आपण हे सगळं आत्ता बोलायलाच हवंय का? नाही, सॉरी, ठीक आहे, पण नंतर बोलू. सलील. हा बोल मानसी. ताईला मुलगी झाली. अरे कॉंग्रॅच्युलेशन मानसी. ऍक्च्युली मानसी मावशी, अभिनंदन. थँक्स. ताईची तब्येत बरी? ताई अजून क्रिटिकल आहे. हो, मी निघतो. मी येतो आत्ता तिकडे. नाही नको सलील, मी लागलं तर बोलवून घेईल तुला. म्हणजे उगाच तुझी धावपळ नको ना. नाही नाही, मला आलं लक्षात. इट्स ओके. बाळ तुझ्या जवळ आहे का? सलील बाहेर अडतंय, मी नंतर बोलते तुझ्याशी. हो हो, अगदीच. बाय बाय. झालं शांत? हो. ताईला जाग आली? कशी आहे सिच्युएशन? मी आजी आजोबांना घेऊन ताईच्या सासरी जातीये, तिथे बरं वाटेल त्यांना. ओके. आजोबांना चक्कर सुद्धा आली. अरे बापरे. हे बघ मानसी, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काहीही लागलं, कधीही लागलं तर मला प्लीज फोन कर. हा, प्लीज डोंट हेजिटेट, प्लीज.